महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। उल्हासनगरमध्ये दोन गावगुंडांनी किरकोळ कारणावरून एका तरुणावर चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली। गायकवाडपाडा भागात घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। उल्हासनगरच्या गायकवाडपाडा भागात कल्पेश पाटील हा तरुण वास्तव्याला आहे। याच परिसरात राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोन गावगुंड राहतात। सोमवारी रात्री 12:30 सुमारास कल्पेश हा त्यांच्या मित्रासोबत रात्री जेवण करून परिसरात फिरत असताना राहुल गायकवाड आणि चिकू बाविस्कर हे दोघे दुचाकीवरून तिथे आले। यापैकी चिकू बाविस्कर यांनी कल्पेशच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली, तर राहुल गायकवाड यांनी त्याच्याजवळील चॉपरने कल्पेश याच्या डोक्यात 2 वार केले। यापैकी 1 वार कल्पेशच्या डोक्यात बसला तर 2 वार त्याने हातावर झेलला। यानंतर राहुल आणि चिकू या 2 गावगुंडांनी कल्पेशच्या घरी जाऊन त्याच्या दुचाकी आणि रिक्षाचीही तोडफोड केली। कल्पेशाने 2 महिन्यापूर्वी राहुल याला रिक्षेने बदलापूरला न्यायला नकार दिला असल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। कल्पेश पाटील मी गायकवाड राहतो। रात्री 12 वाजता जेवून घर फेरफटका करण्यासाठी बाहेर निघालो होतो, तेव्हा मला राहुल गायकवाडचा समोर दिसला। त्याने माझी शिवागाळ केली, तर त्याने मला त्याला मी दाव विचार केला, त्यांनी माझी हातापाई केली। त्यानंतर मी चालत चालत विठ्ठल मंदिरापर्यंत गेलो, तिथे त्यांनी त्या मित्रासोबत चिकू बाविस्कर आणि राहुल गायकवाड हे दोघं माझ्या संगती चापर आणि तळ घेऊन माझ्या मागे लागले होते। त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला। तर मी पोलीस स्टेशनमध्ये शिवाजीनगरला पोलीस स्टेशनला गेलो, तिथं मी कंप्लेंट करायला गेलो। त्यांनी मला 324 गुन्हा दाखल केला। त्याच्यावर माझी मागणी आहे त्याच्या 307 गुन्हा दाखल करावा। काल रात्री तिथे राहुल गायकवाड या इस्माने कल्पेश पाटील याला गाडी रिक्षा भाड्याने घेऊन जायला देत नाही या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला होता आणि त्या वादातूनच सदरचा प्रकार घडलेला आहे। त्याच्यामध्ये फिर्यादी कल्पेश हा चॉपरचा वार लागल्याने जखमी आहे, तसेच त्याची रिक्षाचीसुद्धा त्याने तोडफोड केलेली आहे। तर आरोपी राहुल गायकवाड व त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या राहुल आणि चिकू याचा शोध घेत आहेत। दरम्यान 2 ते 3 दिवसांपूर्वी अंबरनाथच्या पालेगाव भागात काही गावगुंडांनी उधारी मागितली म्हणून हॉटेलच्या मॅनेजरला मारहाण केली होती। त्या प्रकरणातही राहुल गायकवाड याचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे अशा गावगुंडांना पोलिसांनी जरब बसवण्याची आवश्यकता आहे। आकाश सहाणे, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। श्री पंचमुखी हनुमान ज्योतिषालय हनुमान उपासक पंडित श्री विश्वनाथ भट्ट गुरुजी, साउथ इंडियन फेमस एस्ट्रोलॉजर, बहुत ज्योतिषी के पास जाकर भी आप निराशा है, एक बार भगवान पर विश्वास रखकर मिले, एक मुलाकात आपका तकदीर बदल देगा। आपका हस्तरेखा, जन्म कुंडली, पेस रीडिंग से आपका जीवन का पूरा भविष्य बताते हैं। शिक्षण, नौकरी, कर्ज मुक्ति, राजकारण, शत्रु पीड़ा, सास बहू में त्रास, स्त्री पुरुष प्रेम, प्रेम भंग, पति पत्नी समस्या, कोर्ट कचहरी, धन संपत्ति, विदेश यात्रा, बिजनेस, शारीरिक और मानसिक चिंता, संतान सुख, आपका जीवन का A to Z समस्याओं के लिए तुरंत मार्गदर्शन मिलेगा। गुरु जी के पास विश्वास रखकर आइए, 100% संपूर्ण मार्गदर्शन मिलेगा। आपका हर एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरु जी को आज ही अवश्य मिलिए। श्री पंचमुखी हनुमान कृपा से तुरंत निवारण किया जाएगा। पंडित जी हिंदी, मराठी, कन्नड़ से भविष्य बताते हैं। पता: साई पैराडाइज बिल्डिंग, शॉप नंबर 5, रुचिरा ज्वेलर्स के बाजू में, गुप्ते रोड, रेलवे स्टेशन के पास, डोबीवेली वेस्ट, मुंबई। फोन नंबर 9663296566।